नमस्कार, सोनीज किचन अनलॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, सध्या सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन झालेलंच आहे आणि रोज काय मोदक बनवायचे तर हा तर प्रश्न पडतोच. तर आज मी तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे, नाही तर आपल्याला गॅस पेटवायची गरज आहे, नाही जास्त मेहनत आहे. तर आज मी तुमच्यासोबत ओरिओचे मोदक बनवून दाखवणार आहे. अगदी झटपट आपले ते मोदक तयार होतात. तर त्यासाठीही तर मी 800 ओरिओचे बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत. तर हे 10 रुपयेवाले आहेत. हे तर मी दूध पावडर घेतली आहे अर्धी वाटी आणि 1 कप दूध घेतलेलं आहे. तर लागेल तसं आपण इथे दुधाचा वापर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. खूप सोपी अशी रेसिपी आहे. ज्यांना मोदकच करायला जमत नाहीत ना, तर त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा. पटकन असे मोदक तयार होतात. आता सगळ्यात पहिले आपल्याला सगळे बिस्किट आहेत ना, तर ते काढून घ्यायचे आहे. तर एवढे सगळे भरपूर असे बिस्किट मी पुड्यामधून बाहेर काढलेले आहेत आणि आपल्याला जे आता क्रीम दिसते ना, तर ते क्रीम पण आपल्याला त्याची काढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे चमच्या सहाय्याने आपल्याला क्रीम बाजूला काढून घ्यायची आहे, कारण आपण क्रीमचा दुसरा असा उपयोग करणार आहे. तर आधी सगळ्यात पहिले सगळ्या बिस्किटची क्रीम काढून घेतलेली आहे मी. तर बघू शकता अशा प्रकारे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. आता सर्व बिस्किट आपल्याला अशा प्रकारे तोडून घ्यायचे आहेत. तोडून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहेत. तर हे तर मी आता एक छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात हे बिस्किटचे तुकडे अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत. तर इथं तुम्ही एकदम मोठं असं भांडं घेऊ शकता. तर इथं मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता थोडं थोडं करून सर्व आता बिस्किटे तोडून त्याची मी अशी पावडर बनवून घेते. तर एकदम फाईन आपल्याला पावडर बनवायची आहे. अजिबात त्याचे तुकडे वगैरे ठेवायचे नाहीत. तर इथं बघू शकता अशा प्रकारे तर मी एकदम फाईन अशी त्याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे. आता ही पावडर आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. आता सगळे जे बिस्किट राहिलेले आहेत ना, तर मी अशा प्रकारे त्याची संपूर्ण अशी पावडर करून घेते. इथं आता सगळ्याच बिस्किट मी अशा प्रकारे पावडर करून घेतलेले आहे. तर पूर्ण अशी पावडर केलेली आहे, अजिबात त्याच्या तुकडा वगैरे राहिलेला नाही. आता इथं आवश्यकतेनुसार आपल्याला दूध घालायचं आहे. तर एकदम दूध घालू नका, थोडं थोडं करून दूध घालायचं आहे. एकदम तुम्ही दूध घातलं तर एकदम पातळ असं हे मिश्रण तयार होईल. तर अशा प्रकारे आधी थोडं घालायचं आहे आणि चमच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्या सहाय्याने छान असं मिक्स होत नाही, तर स्टार्टिंगला चमच्याने मिक्स करा. नंतर काय करायचं आपल्याला, हाताने हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी थोडं थोडं दूध घालत आहे, एकदम दूध घालत नाही. आता मी काय करते, चमच्याचं पण जे मिश्रण लागलेलं आहे ना, तर ते काढून घेते आणि हाताने छान असं मिक्स करून घेते. मऊसूद आपल्याला त्याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे. इथं आता हे जे आपलं ओरिओचं बिस्किट आहे ना, तर त्याचं मी अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता इथं आपली जी क्रीम आहे ना, तर त्याचं आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये मी दूध पावडर घातलेली आहे आणि थोडंसं दूध घालणार आहे. तर आता हातानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर दूध तुम्ही नाही घातलं तरी चालेल, वाटत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरी चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला दूध पावडर आणि जी क्रीम आहे ना, ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. काय होतं माहिती आहे का, फक्त क्रीम असते ना तर एकदम अशी चिकट असते, एकदम पातळ असते ना, तर त्याच्यामुळे आपल्याला दूध पावडरचा वापर करायचा असतो, जेणेकरून हे मिश्रण आहे ना छान असं आपलं तयार होतं. तर आता हे तर हे जे मी जरा थोडंसं घट्टच आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन आता हे जे मिश्रण आहेत ना, तर तयार झालेले आहेत. आता मोदक कसे बनवायचे तर तुम्हाला मी सांगते. आता इथं मी एक साचा घेतलेला आहे, जो आपल्याला मोदक साचा असतो ना, तर तो घ्यायचा आहे. तुमच्याकडं कुठल्या साईजचा आहे, कुठला असेल तरी तुम्ही मोदक हे जे बनवू शकता. आता सगळ्यात पहिलं आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे. जे मोदक साचा असतो ना, त्याला तूप लावायचं आहे, जेणेकरून जो आपला मोदक आहे तो छान असा निघेल, त्याला चिटकून बसणार नाही. त्यासाठी आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे. आता संपूर्ण इथं मी मोदकाच्या साचेला तूप लावून घेतलेलं आहे. आता बंद करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं ओरिओचं जे मिश्रण आहे ना वरचं ब्लॅक कलरचं, ते आधी घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की जास्त असं घ्यायचं आहे आणि पूर्ण असं प्रेस करून छान असं आपल्याला मोदकाला त्या पात्राला आहे ना छान असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. चारही बाजूने असं प्रेस करून लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. आणि थोडंसं नंतर जे व्हाईटचं आहे ना क्रीम आहे ना, तर ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. तर जास्त नाही घालायची, थोडीच घालायची आहे. आणि हे घातल्यानंतर परत आपल्याला हे जे मिश्रण आहे ना वरून परत घालायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तर मी आता हे जे मिश्रण आहे ते घालून घेतलेलं आहे. जेवढं बसेल तेवढं घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं प्रेस करायचं आहे, जेणेकरून छान असा त्याला आकार येईल मोदकाला. तर हे तर आता बघू शकता, मी आता याचं डिमोल्ड करून मग दाखवते. तर बघू शकता खूप छान असा झालेला आहे, मस्त अशी त्याला चकाकी आलेली आहे. मस्त आपला इथं ओरिओचा मोदक आहे तो तयार झालेला आहे. तर बाकी सर्व मोदक मी करून घेते.
तर इथं मी 8 बिस्किटचे पुडे घेतले होते, तर त्याच्यात जवळजवळ 11 ते 12 हे मोदक तयार झालेले आहेत. तर बघू शकता खूप छान असे झालेले आहेत. आपले गणपती बाप्पा तर खुश होतीलच, त्याचबरोबर जे लहान मुलं तुमच्या घरात असतील ना, हे मोदक खाऊन ते सुद्धा नक्की खुश होतील. त्याच्यामुळे ह्या गणपती बाप्पासाठी तुम्ही नक्कीच असे मोदक करून बघा. तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि तसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा. धन्यवाद.